कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोरतापडी ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम. सोरतापडीचे सरपंच सुदर्शन चौधरी यांच्या कल्पनेतून हँडवॉश स्टेशन चालू केली गेली. ज्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू भेटतात त्या ठिकाणी ही हँडवॉश स्टेशन चालू केली गेली आहेत. लोकांना स्वच्छतेची सवय लागावी म्हणून ते प्रयत्न करत आहेत. नमस्कार. आज कोरोनाचा प्रादुर्भावाने आपणास पूर्ण देशात पूर्ण जगामध्ये त्याचा प्रसार झालेला आहे आणि भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी साहेब यांनी चांगल्या प्रकारे या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. खरं तर ग्रामपंचायत सुद्धा या ठिकाणी मागे नाहीत. आमचे सागरणा असतील, ग्रामविकास अधिकारी देवशेभाऊ साहेब असतील आणि आमची सर्व ग्रामपंचायतची उपसरपंच सर्व टीम ही चांगल्या प्रकारे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेत. आणि त्याच पद्धतीने काल आम्ही गावठाण आणि सोरतावाडी फाट्यावर हँडवॉश स्टेशन चालू केलं आणि आज तीन ठिकाणी आम्ही गावामध्ये वेगळ्या पद्धतीचं एक हँडवॉश स्टेशन चालू करतोय. म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ अशा पद्धतीचा हा बॅरलचा आपण या उपयोग केलेला आहे. साधारण 1500 रुपये खर्च या हँडवॉश स्टेशनसाठी येत आहे. साधारण 400 रुपयाचा आम्ही एक जुना बॅलर विकत घेतला, त्या ठिकाणी 400 रुपयाचं एक वॉश बेसिन घेतलं, 300 रुपयाचा एक कॉक घेतला आणि एक लिक्विड आणि साधारण पाईप. असं साधारण 1500 रुपयामध्ये आम्हाला हे घरगुती आणि एक स्वस्तामधलं हँडवॉश स्टेशन आपण ते चालू करत आहोत. आणि आम्ही लोकांना जनजागृती करतोय की आपण या हँडवॉश स्टेशनचा प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर वापर करावा. आपले गावचे कार्यकर्ते आदरणीय अजिंक्य चौधरी हे आपल्याला आपला हात कसा स्वच्छ धुतला पाहिजे 20 सेकंदामध्ये त्याचं प्रात्यक्षिक दाखवते. पहिल्यांदा हात धुतल्यानंतर बरं दुसरी पद्धत ते, त्यानंतर तिसऱ्या पद्धत आपल्याला ह्या पद्धतीने हात पुसायचा आहे, त्यानंतर चौथ्या पद्धतीने आपण ह्या पद्धतीने करायचं आहे, पाचव्यांदा पद्धतीमध्ये आपण अंगठा हा साफ करायचा आहे, सहाव्या पद्धतीमध्ये आपण पाठीमागे येऊन हे करायचं आहे, सातव्या पद्धतीमध्ये आपण नख हे आपल्याला साफ करायचे आणि आठव्या पद्धतीमध्ये आपल्याला मनगट हे साफ करायचे. मनगट साफ केल्यानंतर हा कॉक चालू करून पूर्ण हात हा पाण्याने धुवायचा आहे. आणि पाण्याने हात धुतल्यानंतर हा हात आपल्या स्वतःच्या रुमालने साफ करायचा. हे खूप साधी सोपी पद्धत आपण नागरिकांना स्वच्छतेबाबत जनजागृती करतोय. खरं तर स्वच्छ भारत अभियानांतर्गत हा जो आमचा उपक्रम आहे, पण दुर्भाग्याने कोरोनाचं संकट या देशासमोर आलं, गावासमोर आलं आणि त्याचं प्रतीक म्हणून आम्ही या सर्व गावच्या मंडळींनी कमी खर्चामध्ये म्हणजे फक्त 1500 रुपयामध्ये आम्ही हा एक स्वच्छतेचा एक मॉडेल म्हणजे स्वच्छतेच्या कमी पैशामध्ये टाकाऊपासून टिकाऊ पद्धतीचा हे हँडवॉश स्टेशन आम्ही या ठिकाणी चालू केले. आणि माझ्या गावच्या सर्व नागरिकांना विनंती राहील की आपण गावामध्ये काही जेवणच वस्तू घेण्यासाठी आला तर या हँडवॉश स्टेशनचा वापर निश्चित करावा. हेच आवाहन मी ग्रामपंचायत सोरतावाडीच्या वतीने करतो. धन्यवाद. मला तर त्याच्यापेक्षा काय कळलं ते कुठेही रस्त्यावर वाया जात नाही, हे ड्रेनेज मधूनच त्याची विल्हेवाट लावली जाते.